तर मित्रांनो, मैत्रिणींनो, नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा. तर चला पुढं ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो, मैत्रिणींनो, चालले बघा साफसफाई. तर ही पाईप आम्ही चमरावर नांद्या जोडून, कारण की रूम धुण्यासाठी. तर हा पूर्णपणे राडा सगळा बाहेर काढला आहे आणि चाललंय बघा. ही बघा चंबर, तर तिथं पाणी चालू आहे. तर अशीच पाईप आपण घेतल्या रूम धुण्यासाठी. तर रूम धुणवर टेरेस वगैरे सगळं धुवून काढायचं आहे, म्हणजे खायला राडा वर आणून टाकायचा, नंतर खाली धुवून घ्यायचं. ही पुती दोन आहेत का नाही, ही घालायची, ती खाली खायच्या जिन्या ठेवायची, तर बाहेर नेऊन ठेवायची. तर मित्रांनो नमस्कार, मी शिल्पा साळुंके. तर शिल्पा साळुंके युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तर मित्रांनो, पाडवा आला या, तर पाडव्याची साफसफाई आपल्या घरात चाललेली आहे आणि आजपासून मी साफसफाईला चालू केलंय. तर तुम्ही म्हणणार की कुठं चालू केलंय, सर्व जिथं आहे तिथं आहे. तर खाली अजून चालू केलेलं नाही, वरती मी साफसफाई केल्या. तर चला, आज दिवसभर भरपूर काम केलंय आणि किचनवर ही भांडी आता तुम्ही बघितली, ती जेवलेली आहेत. सकाळी आम्ही जेवलेलो, ती भांडी आहे ती. तर सकाळी उठल्यापासून मी स्वयंपाक झाला त्यापासून माझं चाल. ही आपण रूम मध्ये आत होते भाताची पोती, ती इकडं घेतलेली आहेत. सगळा राडा आपण बाहेर काढलाय, हे बघा इथल्यावर सर्व काही राडा. आणि तर ही बघा भांडी. तर चला, तर इथं खूप सारा राडा होता, तुम्ही बघितलेलाच मागल्या ब्लॉग मध्ये. हे बघा साफसफाई झाल्या. तर तुम्ही म्हणणार की ही भांडी कुठली, तर ही भांडी माझी न वापरण्यात येणारी, कारण की नवीन पण आहेत भांडी. ही बघू शकता मी अजून त्यांना कागदातनं सुद्धा काढलेली नाही, ती कागद घालून ठेवलेला. तर अशी जी माझी न वापरायसारखी, म्हणजे मांडणीवर बसतच नाही ती भांडी एवढी जास्त, त्यामुळे ही मी ह्या पिंपातनी वगैरे असं भरून ठेवलेली. मग म्हटलं पहिल्यांदा ती साफ करून डब्यात होती तशी भरून ठेवावी, म्हणजे मग खायला राडा काढायला. तर शीतला बघा, आता हे भरून ठेवायचं आहे आपल्याला डब्यातनी वगैरे. तर हे बघू शकता पाणी भरून ठेवले की कमी जास्ती ना. सूर्य मावळलाय, 5 वाजले त्या. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या मराठी मराठीमध्ये आपला नवीन वर्ष चालू होत आहे, तर नवीन वर्षाच्या माझ्याकडून खूप खूप सर्वांना शुभेच्छा. तर बघू शकता हे राडा खूप सारा असा झालेला आहे. मी आता इथलं साफसफाई करणार आहे. तर चला, ही भाताची पोती वगैरे नेऊन एक हौद भरलाय, एका हौदाला कलर द्यायचा आहे, म्हणून त्यात वतलेलं नाही भात, ते भरून ठेवले. आजचा बघा माझा सगळा राडा. आणि वाजले त्या 5:30 वाजून गेले. मी आता चहा केला, तर स्वराला चहा दिलाय, ही बघा स्वरा. आणि यशराज अजून झोपलाय निवांत. तर यशराजला नाही बरं, आजारी आहे, तर रात्री त्याला आणलाय दवाखान्यातून. 2 दिवस झालं यशराजला येतोय ताप. तर त्याला ताप काय येतोय की तो आपला शिमगा होता त्यावेळेस, तो आमच्या इकडे कशी मुलं खंड मागायला जातात, ती म्हणजे आपली शेणाची शेणकूट असतात ना, ती मागायला जाते ती दारोदारी. आणि नंतर त्याची होळी आमच्या यमाई मंदिरापाशी लय मोठी होळी पेटवतात, मग ती खंड गोळा करायला गेलेला असल्या उन्हाचं, ह्याचं उन्हातानाचं, त्यामुळे त्यापासून त्याला ताप आला. आणि त्यात फेरीला शाळेतून आला 1-1.5 वाजता की जो फेरीला जातो ती 3:30-3 वाजताच घरी येतो, तर पोहायला. तर असू दे, आम्ही म्हणतो जाऊ दे, ऊन लागतंय उन्हामुळे मुलं असणे थंड वाटतंय पोहण्यासाठी, जाऊ दे. खरं आता 2 दिवस झाला असं वाटायला, हे चुकी झाली का काय की त्याला ताप येतोय, रात्री त्याला दवाखान्यात नेलेला कारभाऱ्याने. तर आज जरा बरं वाटतंय त्याला, गेलेला शाळेला, शाळेतून आला, जरा मला मदत करू लागला वरती पाणी वगैरे पाईप वगैरे जोडायला. आणि नंतर मग आता झोपलाय बराच वेळ झालं. तर चला, माझा हेच पूर्णपणे राडा ओरकून घेते. तर चहा करून प्यायली स्वरा आणि मी. तर चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला, काय होतंय पुढं ब्लॉगमध्ये, कारभार किती वाजता येते त्या. आणि आज काय आता करायची इच्छा राहिलेली नाही माझी, कारण की दमून गेल्या मी भरपूर, कारण की वरचं पूर्ण असं धुवून काढलं पूर्ण रूम, त्यामुळं.
आणि भांडी वगैरे भरपूर होती वरती, पण ती घासून घेतली. तर आता उद्याला आपल्या जनावरांना ऊस घेतलाय आपण, माझ्या बहिणीचा घेतलाय, मग तिकडे जाणार आहे आम्ही ऊस आणायला जनावरांना घालण्यासाठी. तर उद्याला काय साफसफाईला हात लागणार नाही. परवा दिवशी आली रंगपंचमी, तर सर्वजण होळी दिवशी तुम्ही धुलिवंदन होतं आमच्या इकडे, त्यावेळेस तुम्ही कलर सर्वजण खेळला, तर गावाकडे रंगपंचमी दिवशी रंग खेळतात. तर परवा दिवशी आम्ही रंग खेळणार, तर नक्की तो ब्लॉग मी तुम्हाला टाकेन की रंग आम्ही कसं खेळतोय, काय गावाकडं रंगपंचमी कशी साजरी होती ती दाखवण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करेन. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगत जा. तर चला. तर हाय मैत्रिणींनो, मित्रांनो, तर चाललंय बघा म्हणजे चहा. तर सर्व काही राडा उरकून घेतला मी किचनवरचा. माझ्या तुम्ही बघितलंच किचनवर खूप सारा अशी भांडी वगैरे होती ती, तर पूर्णपणे सर्व घासून घेतली. आणि ही आहे कांद्याची पात म्हणजेच की भाजी, तर ही आपण करणार आहोत. तर ती आत्याने आत्ताच आणून दिली मला की भाजी शेतावरनं. तर देवाला दिवाबत्ती पण झालेली आहे बघू शकता. तर चला कारभारी काय करते त्या बघूया. आणि कारभारी आत्ताच आलं त्या जनावरांचं दूध वगैरे घेऊन घरी. तर परी बघा कशी निवांत बसल्या. तर संध्याकाळच्या 7:30 वाजून घेते त्या बघू शकता. तर सकाळ संध्याकाळच्या लाईटा वगैरे डांबावरच्या पण लागलेल्या आहेत. 7:30 वाजले की गावातील लाईटा लागतात. तर ही बघू शकता. तर चला बघूया कारभारी काय करायला लागले त्या. कुणावर तरी फोनवर गप्पा मारायला लागले ना. अरे व्हिडिओ कॉल आहे बघू. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, भाचीचा आलाय माझ्या फोन. तर कारभार लागले त्या भाची बरोबर बोलायला. तर बापू म्हणजे माझे वडील, तर ते कुठे आहेत बोलते त्या. तर ही भाजी तुम्हाला दाखवलीच की आत्याने आत्ता शेतावर आणून दिल्या मला. तर चला भाजी करूया. कांद्याची पात आहे, तर कांद्याच्या पातीची भाजी करायची. आणि भात आपल्याला झालेला आहे. चहा देते कारभार्यांना. तर चला ब्लॉग बघत राहा. स्वयंपाकने मारदा उरकलेला आहे आणि आता भाकरी घालायची तयारी चालल्या. तर चला आमटी ठेवल्या गरम व्हायला, कारण की आता भाकरी घालत घालतच कारभार्यांना जेवाय घालणार त्यासाठी. तर आमटी गरम झाली खाली घ्यायची आणि भाकरी घालून कारभार्यांना जेवाय द्यायचं. तर चला. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि शेतकरी ताईचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, तुमचे पाडव्याची साफसफाई कुठपर्यंत येणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमची चालू झालेली आहे साफसफाई करायला. तर आता 4 दिवस माझी फक्त आणि फक्त साफसफाईच चालू राहणार, कारण की एकटीला उरकत नाही साफसफाईचं. 4 दिवस जातातच धुऊन काढायला. तर पूर्ण घर मी धुऊन काढते पायपनं. तर चला इथंच व्हिडिओ थांबवते. मैत्रिणींनो, मित्रांनो, धन्यवाद. तर कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.